पानी साहेब मी ज्यावेळेस ना वळसे पाटील आमदार व्हावा म्हणून मी आपल्या बोललो होतो, मी काय कोणाला सांगितलं नाही का, मी ज्यावेळेस साहेब निवडून आले त्यावेळेस साहेबांना सांगितलं का मला तुमच्या वजनात के पेढे वाटायचे, तर साहेबांनी मला डायरेक्ट सांगितलं, लिमगावला भेटले साहेब म्हणले तुझा 102 किलो पेढे वाट, तर मी इथं कार्यक्रम ठेवला 102 किलो पेढे वाटली, वाटून इथं कार्यक्रम झाला। पण आता मी निकम साहेबांबरोबर आहे बरं का, आणि निकम साहेबचं जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत ही माझी केस का शपथ घेऊन सांगतो का केस कापणार नाही। वळसे पाटलांबद्दल एवढा दुश्वास का राग का? वळसे पाटलांबर पवार साहेबांना सोडलं म्हणून गुरुला काय सोडलं त्याची काही कारण कधी कारण माहीत नाही आपल्याला, पण ज्यावेळेस त्यांनी सोडलं पवार साहेबांना सोडलं म्हणून हा तुमचा निश्चय फायनल फार फायनल आमदार होत नाही तोवर केस जायला सोडली। सर 2024 ला मतदारांनी देवदत्त निकम यांना नाकारलं तर सर नाहीच कामणार केस, किती मोठं जेव्हा आमदार होईल ना तेव्हाच कामणार। पण तुम्हाला हे सांगतो तुमचं म्हणणं मागे गृहमंत्री ऐकतायत, हा ऐकून द्या माझे पुढे नाही बर का, त्याच्यासाठी ना तुम्हाला मी सांगतो काय पण माझा मी जे पण केला ना तुम्हाला एक माहिती असेल 2014 ला मी बोललो होतो काम जर मी त्यावेळेस पण सांगितलं होतं का निकम साहेबच खासदार होतील, पण मी पैंज लावली होती, मी पैंज हारलो, मी जायलो गाडी दिली त्यावेळेस वाजवीत नेली त्यावेळेस, आता सुद्धा जमिनीपर्यंत जाणार जमीन ऐका ना जमिनीपर्यंत केस जाणार नाही, हे 100% हे आमदार आत्ताच होणार, कोणत्याही बाबत काही झालं तर आमदार होणार, हे काय मी नाही ठरवलं, हे सर्वसाधारण लोकांनी ठरवलेले। हो काय यांचं म्हणणं पडतंय का तुम्हाला म्हणजे केस वाढत जाणार? आम्ही केस वाढून देणार नाही त्यांची, आम्ही केस वाढून देणार, आम्ही सर्वांचा सपोर्ट करणार निकम साहेबांना। कोणाचा विजय होईल? निकम कोणाचा टांग पलटी होईल? का बरं त्यांनी शरद पवार सोडलं, गुरुला सोडलं, त्यांनी सोडलं असतं आम्ही सगळे त्यांच्याबरोबर, आम्ही शिष्याला नाही म्हणत।